शिवसेना खासदार भावना गवळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात दिनांक 26 जानेवारी रोजी शाब्दिक वाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला होता। या प्रकारानंतर तालुका भाजपच्या वतीने शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते। या बंद बाबत किरकोळ विक्रेते व ग्राहकांमध्ये संभ्रम कायम होता, त्यामुळे संपूर्ण शहरात दुकाने सुरू करायची की नाही याबाबतचा प्रश्न निर्माण झाला। वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी भाजपा यांच्यातला वाद विकोपाला गेला। वाद विकोपाला जात असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आक्रमक झाल्यानंतर मंगरुळपीर शहरात एक दिवस अगोदर व्यापाऱ्यांना सूचित करण्यात आले की तुम्ही दुकाने बंद ठेवावी। नंतरच दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही दुकाने सुरू ठेवा। या गोष्टीची खबर पोलीस प्रशासनाला लागताच वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी वसंत परदेशी यांनी परिस्थिती हाताळली। लॉ अँड ऑर्डरचा विषय सुरळीत राहावा याकरिता मंगरुळपीर शहरात त्यांनी विषयाची दखल घेऊन सुरळीत व्यवस्था मंगरुळपीर शहराला दिली आणि सुरक्षा मंगरुळपीरची केली। पाहूया आपल्यासोबत वसंत परदेशी सर आपल्यासोबत आहे, त्यांचं या विषयावर काय म्हणणं आहे। लोक म्हणतात की दुकान सुरू करा, दुकान बंद ठेवायचे की सुरू ठेवायचे याकरिता लघु उद्योजक व्यापारी हा संभ्रमात पडलेला आहे। लॉ अँड ऑर्डरसाठी किंवा गावाच्या शांततेसाठी आपल्यामार्फत पोलीस प्रशासनामार्फत गावाकरिता काय मेसेज आपण देणार सर? मी सर्व वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना सांगतोय की तुम्ही कुणाच्याही जबरदस्तीनं बंद करायची गरज नाही आहे। जिल्हाभरात पूर्ण मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे। कुणाला बंद ठेवायचं न ठेवायचं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आपल्याला कुणी जबरदस्ती करणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ। संबंधित कार्यकर्त्यांना देखील आम्ही सांगितलं अजिबात त्यांनी फिरायचं नाही आणि जे कुणी आले त्यांना आम्ही काढून दिलेलं आहे। जर त्यांनी काही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला तर मग कडक कायदेशीर कारवाई होईल। त्यामुळे सर्व नागरिकांना आपल्यामार्फत आवाहन करतो की अजिबात आपल्याला वाटत नाही सर आपण चालू ठेवू शकता दुकान, पूर्ण बंदोबस्त आहे। आपल्या कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास पोलिसांना तत्काळ संपर्क करावा, कारवाई करण्यात येईल। कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने 3 ते 4 महिने टाळेबंदी लागू केली होती, त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने टाळेबंदीचे शिथिलीकरण करण्यात आले आहे। परंतु मागील काही वर्षापासून बंद वाहनी आंदोलनाचे प्रकार देशभरात वाढले आहे। याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य नागरिकांना व व्यापाऱ्यांना बसत आहे। बंद काळात दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे। शिवाय आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तरी दुकाने संकटात सापडतात। या सततच्या गोष्टींना व्यापारी वर्ग वैतागल्याने बंदला व्यापाऱ्यांचा कितपत प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता लागली आहे। आम्ही दोन्ही पक्षाला मानणारे माणसं आहो, भाजप असो किंवा शिवसेना असो, मोदी साहेब असो उद्धव साहेब असो, पण एक पक्ष म्हणते बंद ठेवा, एक पक्ष म्हणते चालू ठेवा। पहिलेच तर आमचा धंदा कमी आहे, लॉकडाऊनमुळे आम्ही 5-7 महिने आमचा धंदा बंद होता। आता आम्ही कुणाचं ऐकावं कुणाचं नाही ऐकावं हेच आम्हाला समजत नाही। आम्ही व्यापाऱ्यांनी काय करावं हे आम्हाला आमच्या लक्षातच नाही येत आहे। कुख्यात भूमाफिया आणि त्याच्या पिलावळांनी जो बंद पुकारला होता त्या बंदला मंगरुळनाथ शहरातील व्यापाऱ्यांनी लघु व्यवसायांनी संपूर्णपणे धुडकावून लावला आणि त्यांनी विश्वास हा शिवसेनेवर दर्शवला। त्या जो विश्वास व्यापाऱ्यांनी शिवसेनेवर दर्शवला त्या विश्वासाबद्दल आम्ही सर्व व्यापाऱ्याचे आभारी आहोत आणि असंच त्यांचं समर्थन आमच्या मागं नेहमी राहील अशीच मी अपेक्षा करतो। मंगरुळनाथ शहर इथे भाजपाने जे बंदचे आंदोलन पुकारले होते ते पूर्णपणे व्यापाऱ्यांनी फेटाळून लावले आणि आपली प्रस्थाने सुरू ठेवली, त्याबद्दल मी सर्व व्यापारी बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्यात आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। तर याविषयी अनेक संघटनांचे विचार विभिन्न असल्याचे समजते, त्यामुळे मंगरुळपीर शहरात तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। यावेळी रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचे शटर अर्धवट उघडल्याचे चित्र पाहायला मिळाले। शहर बंद करून याचा फायदा होईल का असा सवाल व्यापारी वर्गांनी उपस्थित केला आहे। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।